ठिकाणी नेताजी संघाचे क्षेत्ररक्षक आहेत। दोन धाव यशस्वी, एकोणीस धावा, एक एक बुमरा स्टाइल बुमरा वाला जिंकण्यासाठी 12 चेंडे, 35 धावांची आवश्यकता, जिंकण्यासाठी 13 चेंडू, 35 धावांची आवश्यकता। आणि हा पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू झेलपर्यंत या अंतिम सामन्यापर्यंत आला होता। दीपकची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्र या पूर्वीच्या सामन्यामध्ये, आणि आता ते तंबूकडे परत रवाना झालंय। जयच्या दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती तो झेलबाद झालेला आहे, अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने। आणि वाशी नेताजी या संघाची धाव संख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद। एलटीएलएव्हन संघाची धावसंख्या 2 बाद 19। आता जिंकण्यासाठी एलटीएलएव्हन या संघाला 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता। पंचांनी सामना लवकर सुरू करायचा आहे, कोणत्या प्रकारचा विलंब लावायचा आहे, खेळाडू मित्रांनी एक सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। फिल्डिंग लावायला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, थोडी फिल्डिंग लावायची आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे।